जिल्हाधिकारी किंवा शासकीय यंत्रणा म्हणते की आम्ही तुम्हाला घर देऊ घर देऊ, पण दोन दिवसावर आता कारवाई होत आहे तरी त्यांना त्यांच्या हातामध्ये पत्रक नाही, याच्यावर आपण काही करणार आहे का? हे पहा, जिल्हाधिकारी आणि प्रशासन हे लबाडाचं आमंत्रण आहे आणि यांच्या आमंत्रणावर आमचा या नागरिकांचा विश्वास राहिलेला नाहीये, कारण आतापर्यंत जिल्हाधिकारी ज्यावेळेस मीटिंग मध्ये बोलतात त्यावेळेस धमक्या देऊन बोलतात त्यांना. अरे पोलीस, तुम्ही आयएस परीक्षा दिल्या, आयएस परीक्षा पब्लिक प्रशासन सेवेतल्या लोकांनी लोकांना घेऊन राज्य केलं पाहिजे, तर यांनी लोकांना तोडून राज्य करण्याचं काम चालू केलं, यांच्यावर कसा विश्वास दाखवणार? हे लोकशाहीच्या घटनेला मारक आहे. भाजप तीच मागणी वेगळं काय? एक सांगतो तुम्हाला, यांची घरं गेली तरी पुनर्वासनाची मागणी थोडी संपणार आहे. यांना इथून जरी काढलं, यांनी कोर्टाचा निर्णय स्वीकारावाच लागणार आहे. कोणीच कोर्टाचा अवमान करणार नाही, पण याचा अर्थ या राज्य सरकारला पुनर्वसनासाठी थोडी सोडणार आहे की घर दाखवा. भाजपा आतापर्यंत फक्त त्यांचा फक्त लेबर पाणी लोकांचा वापर झाला प्रेसच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून नुसता वापर झालेला आहे पक्षांकडनं फक्त आतापर्यंत. आता एक खरं सांगतो, कोणताच पक्ष लेबर कॉलनीवाल्याला साथ द्यायला आलेला नाही मला वाटतं, कारण शिवसेनेचे खासदार खैरे यांनी भरभरून आश्वासन दिले होते की तुमची कॉलनी जाणार नाही. ते गृहमंत्री होते राज्याचे, मला वाटलं होतं त्याच वेळेस यांना ही घरं पुन्हा परत मिळतील, पण आज मी जितेंद्र आव्हाडांनी जसं एका राजकुमाराकरता घरं सरकारी क्वार्टर त्या लोकांना मिळवून दिली, त्यावेळेस मग ह्याच पक्षाचे असणारे खैरेंनी का ते मंत्री असताना निर्णय घेतला नाही? त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांच्या बरोबर संघर्षात उतरलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळेस निर्णय मला देवेंद्रजीने सांगितला होता की हे पाडणार नाही आणि जिल्हाधिकाऱ्याला पाडू दिलं नाही, कारण जिल्हाधिकाऱ्याला स्वतः चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं की हे पाडायचे नाही घरं, आणि जोपर्यंत यांचा पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत घरं पाडायचे नाही, हे भाजपने निर्णय घेतला. ऐकून घेणं गरजेचं, तेव्हा पण गरजेचं होतं. मला नाही ऐकून घेणं गरजेचं आहे का नाही, मी थांबवलं की नाही, माझं सरकार होतं तोपर्यंत थांबवलं की नाही? थांबवलं मी, आणि त्यामुळं मी थांबवलं. देवेंद्रजींनी मला शब्द दिला होता की या लोकांचं पुनर्वसन याच जागेत करून देईन, पण ते सर्वोच्च चंद्रकांत दादा पाटलांचंच आहे. आता दादा पाटलांचं पूछणं काही नाही आहे, ते संजू भाऊ तेच आहे. डन एक मिनिटाची बैठ देऊन टाका त्यावर, बैठ देऊन टाका. आज 200 क्वार्टर्स ते आहेत, सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय सगळ्याला स्वीकार होईलच, कारण भारतीय जनता पार्टी म्हणून मी त्यांना आवाहन केलेलंच आहे. परंतु आजच्या प्रेसमधून मला फक्त राज्य सरकारला एवढं सांगू इच्छितं की बाबांना या देशाचा हो या महाराष्ट्राचा हो कायदा जो बनवला जातो तो सर्वांना सारखा असतो, किंवा तो मुस्लिमांसाठी वेगळा कायदा, हिंदूंसाठी वेगळा कायदा, ख्रिश्चनसाठी वेगळा कायदा, असा कायदा बनवला जात नाही. किंवा गरिबासाठी एक वेगळा कायदा आणि श्रीमंतासाठी एक वेगळा कायदा असा होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार हा कायदा सर्वसामान्यांना लागू होतो, सर्व समावेशक कायदा असतो, त्यामुळे त्याच पद्धतीने सरकारी क्वार्टरचाही एक कायदा आहे आणि या कायद्याला धरूनच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. परंतु एकीकडे राज्य सरकार जेव्हा महाविकास आघाडी या सत्तेवर आली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवाचे लाड कसे पुरवायचे तो सातत्याने खुर्चीवर बसलेलाच असला पाहिजे ही भूमिका घेऊन जो धोरणात्मक निर्णय आदित्य ठाकरे यांच्या परळी वरळी येथील मतदारसंघात बीडी चाळीबाबत घेतला, रोज जर निर्णय आपण तो तिथे निर्णय 2200 क्वार्टर करता घेतला गेलेला आहे आणि ते फ्री क्वार्टर देत आहे, त्यातल्या रहिवाशांना फ्री क्वार्टर देत आहे. 50 वर्ष झाले इथल्या क्वार्टरवाल्यांना 200 क्वार्टर येतं, 60 वर्ष झाले अजूनही जमिनीचा वाद चालू आहे, क्वार्टर सोडलं.